आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल विधान केलं होतं त्याचे तीव्र पडसाद आपल्याला पाहायला मिळत आहेत। नारायण राणे यांच्या अटकेसाठी पोलीस सुद्धा आता कोकणात रवाना झालेले आहेत, त्यामुळे राज्यभरात वातावरण भाजप विरुद्ध शिवसेना असं पेटलेलं पाहायला मिळत आहे। माझ्यासोबत आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आहेत। दादा, जे आता सध्या वातावरण निर्माण झालेलं आहे, नारायण राणेंच्या अटकेची बातमी येते, तर त्या संदर्भात आता सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमची भूमिका काय? हा राजकीय सूड उगवण्याचा प्रयत्न आहे। राणे साहेबांनी जे म्हटलं त्याचं समर्थन जरी होत नसलं तरी त्या म्हणण्यावरून एका केंद्रीय कॅबिनेट मिनिस्टरना अटक करायला पोलिसांनी जाणं म्हणजे बाकी काही कामधंदा नसल्यासारखंच आहे। दिवसाला 10-10, 12-12 मुलींच्या महिलांच्या बलात्काराच्या केसेस पोलीस स्टेशनला येतात, त्यावर ॲक्शन घ्यायला यांना वेळ नाही। हां, वेगवेगळ्या ठिकाणी स्कूटर चोरीला जातात, गाड्या चोरीला जातात, मोबाईल चोरीला जातात। रात्रीच्या वेळेला पुण्यासारख्या शहरामध्ये सुद्धा एखाद्या भागामध्ये वाहनं तोडली जातात, त्याच्यासाठी यांच्याकडे वेळ नाही। पण एक वाक्य त्यांनी म्हटलं म्हणून त्यांना अटक करायला निघाले। मग तुम्हाला सगळ्यांना अटक केली पाहिजे। तुम्ही राज्यपालांवर काय बोलता, तुम्ही पंतप्रधानांवर काय बोलता हे जरा आठवा। आणि जर तुम्हाला अशा प्रकाराने एका वाक्यावर इतकं टोक काढायचं असेल, रोज तुम्हाला 25 लोक तुमचे वेगवेगळ्या ठिकाणी बोलतात, त्याच्यावर तुम्ही ॲक्शन घ्या। दादा, आपण बघतो की आता शिवसेना राज्यभरात आक्रमक झालेली आहे। अगदी वरुण सरदेसाईंनी मुंबईत राणेंच्या घराबाहेर आंदोलन केलं, दुसरीकडे पुण्यामध्ये अगदी भाजपच्या कार्यालयात कोंबड्या सोडणं असो, राणेंच्या पुतळ्याला अगदी चपलांनी मारणं असो, असे अनेक प्रकार घडत आहेत। तर भाजपच्या कार्यकर्त्यांना सध्या काय सूचना दिल्या जात आहेत? भाजपचे कार्यकर्तेसुद्धा आक्रमक सध्या होताना दिसतात आपल्याला। भाजप अशा प्रकारच्या भॅड आल्यानं, भॅड कोंबड्या सोडणं म्हणजे भॅड आल्या, घाबरत नाही, योग्य सूचना दिल्या आहेत। दादा, शेवटचा प्रश्न, तो म्हणजे आता जी जनाशीर्वाद यात्रा आहे ती अजून होणार आहे पुढच्या टप्प्यामध्ये, तर आता समजा आज नारायण राणेंना जर अटकेची कारवाई त्यांच्यावरती झाली तर पुढची दिशा काय असणार आहे जनाशीर्वाद यात्रेची? मुळात राणेसाहेबांना अटक करण्याचं धाडस नाही यांच्यामध्ये, हे सगळं वातावरण करणं झालेलं आहे। घाबरलेत राणेसाहेबांच्या यात्रांना मिळणारा प्रतिसाद पाहून, पण अटक झाली, यात्रा चालू राहणार। प्रवीण दरेकर जे आमचे विधान परिषद विरोधी पक्षनेते, आमचे राज्याचे नेते आशिष शेलार, आमचे रवींद्र चव्हाण जे महाराष्ट्र सरचिटणीस आहेत, आणि राणेसाहेबांची दोन्ही मुलं यात्रा चालवणार। नक्कीच। तर माझ्यासोबत चंद्रकांत दादा होते, ज्यांनी स्पष्टपणे सांगितले की राणेंना अटक करण्याचं धाडस तर त्यांचं होणारच नाही आहे, मात्र जर अटक झाली तर जी जनआशीर्वाद यात्रा आहे ती पुढच्या टप्प्यामध्ये तशी सुरू राहील। आरती मोरे, SW News मराठी, पुणे। आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने। अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW News चे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा। आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW News वर।